त्यामुळे आज आपण पहिली विभागातला मराठी विषयातला माहिती घेऊया हा पाठ शिकू. तर आपण आज सायकल विषयी माहिती घेणार आहोत. प्रत्यक्ष आपण मी तुम्हाला सायकल दाखवून त्याबद्दल माहिती सांगणार आहे. मुलांनो, सायकल हे दोन चाकी वाहन आहे. आपण तसं तर तीन चाकी चार चाकी वाहन आपण पाहतोच, पण सायकल ही दोन चाकी वाहन आहे. तर सायकलला दोन चाक असतात, ही पुढची टायर आणि हा पाठीमागचा चाक. तर हे आहे टायर, आणि टायर मध्ये आतमध्ये एक रिंग असतो. हे रिंग आहे, त्याला काड्यांनी केलेलं आहे. हे रिंग आहे. त्यानंतर हा पाठीमागचा टायर, त्यामध्ये एक रिंग असतो. हे हँडल आहे सायकलचा. हँडल आपण कोणत्याही दिशेने हँडल वळून सायकल चालवू शकतो. त्यानंतर हे आहे ब्रेक. ब्रेक आपण दाबून सायकल जागी ठेवू शकतो, त्यासाठी वापर केलेला होता. त्यानंतर हे आहे दांडा. आपण भाषेमध्ये दांडेवर बसून आपल्या मित्राला आपण दांडेवर बसून भेटतो. त्यानंतर ही सीट आहे, ह्यावर आपण बसून सायकल चालवू शकतो. आपला मित्र जर पाठीमागे बसून आपण मित्राला घेऊन जाऊ शकतो. त्यानंतर हे आहे चेन. हे आहे फायडल. सायकलचे फायडल आपण फायडल दाबून सायकल चालवू शकतो. त्यानंतर हे स्टँड. ह्या स्टँडवर आपण सायकल ठेवून कुठेही जाऊ शकतो. सायकल ठेवण्यासाठी, थांबवण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी स्टँडचा वापर करावा लागतो. अशा प्रकारे सायकलची माहिती आपण आज पाहिली आहे.